एक आहे की हे देशाच्या लोकसंख्येसाठी चांगलं आहे. मी फक्त फायद्यांची यादी बनवतो. कशासाठी ब्रह्मचर्य? प्रथम ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्राह्मण म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा दैवी. चर्य म्हणजे पथ. एखादा जो सर्वश्रेष्ठ मार्गावर आहे or one who is on the path of the divine is a brahmachari. किंवा जो दैवी मार्गावर आहे तो म्हणजे ब्रह्मचारी. एखादा जो दैवी मार्गावर आहे याचा अर्थ हे पहा, शेवटी प्रत्येक जण आनंदाच्या शोधात असतो, नाही का? जाणतेपणे किंवा अजाणतेपणे, हो किंवा नाही? हो. तुम्ही आनंद शोधू शकला नाहीत म्हणून तुम्ही सुखावरच थांबलात. सुख म्हणजे आनंद नव्हे. सुख फक्त आनंदाची सावली आहे. ते सुंदर आहे पण त्याला मर्यादा आहेत. जेव्हा कधी तुम्ही सुखामध्ये स्वतःला गुंतवून घेता, जेव्हा तुम्हाला सुख हवं असतं, तुम्हाला कशाची तरी किंवा कोणाची तरी गरज लागते सुखी होण्यासाठी, हो की नाही? हो हो. तुम्ही सुखामध्ये जितके खोल जाता तितक्याच खोलपणे तुम्ही बांधले जाता त्या कशाशी तरी किंवा कोणाशी तरी. हो. समजा ते काहीतरी किंवा कोणाला तरी तुमच्यापासून दूर केलं, तुम्ही मोडून पडाल, नाही का? जर सुखामध्ये तुम्ही खोलवर गुंतलाय, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला सुख मिळतंय ती गोष्ट तुमच्यापासून दूर नेली तर तुम्ही मोडून पडता, नाही का? तर तुमचं अस्तित्व प्रचंड गुलामगिरीचं होऊन जातं. बंधन म्हणजे कुणीही मनुष्य आनंदित होईल अशी गोष्ट नाहीये. तुमच्यामध्ये असं काहीतरी आहे ज्याला नेहमी सर्व बंधनातून मुक्त व्हायचं असतं, नाही का? पण जर का तुम्ही सुखाचे साधक झालात, स्वाभाविक आहे तुम्ही तुमच्या मर्यादा इतक्या सुखाने निश्चित करताय की तुम्ही त्या ओलांडूच शकणार नाही. दुःखद मर्यादा तुम्ही कधीही तोडू शकता, सुखद मर्यादा तुम्ही तोडू शकत नाही, हो ना? हो. तुम्ही तुमच्या कित्येक बेड्यांना सोन्याचा मुलामा दिलाय आणि त्यांना दागिन्यांप्रमाणे घातलंय, हो की नाही? हो. तुमच्या मर्यादा, तुम्ही तुमच्या मर्यादांचा उत्सव साजरा करताय. एकदा का तुम्ही तुमच्या मर्यादांमध्ये आनंद मानायला लागलात तर त्यांच्यापासून मुक्त होण्याचा कुठलाच मार्ग उरणार नाही. तर ब्रह्मचर्य याचा अर्थ तुम्ही दैवी मार्गावर आहात, म्हणजेच तुमच्या स्वतःच्या स्वभावाद्वारे आनंदी राहणं या दिशेनं पहिलं पाऊल आहे. जेव्हा तुम्ही खूप आनंदी किंवा उत्साही असता, तुम्ही लक्ष दिलंय का, तुम्हाला कशाची गरज भासत नाही, हो ना? एखाद्या दिवशी तुम्ही खूप खुश आहात, जर तुम्ही जेवला नाही, झोपला नाही, त्याने काही फरक पडत नाही, असंच आहे ना? आणि जर तुम्ही दुःखी आहात तर तुम्हाला सगळं परिपूर्ण लागतं, नाहीतर तुम्ही जगातील प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करता, खरं आहे ना? जेव्हा तुम्ही खरोखरच आनंदी असता तेव्हा फक्त पहा, तो तुम्हाला मुक्त करतो. जेव्हा तुम्ही दुःखी असता सर्व काही महत्वाचं असतं, सर्व काही एका विशिष्ट पद्धतीने असायला हवं, सगळ्यासाठी तुम्ही तक्रार करता. दुःखी लोक नेहमी तक्रार करत राहतात. आनंदी लोकांसोबत काम करणं नेहमी सोपं असतं, त्यांच्यासोबत राहणं सोपं असतं, कारण तुम्ही आनंदी असताना कशाचाच फरक पडत नाही. सर्व काही शक्य असतं जे स्वातंत्र्य आहे. आनंद स्वातंत्र्य की सुख स्वातंत्र्य? आनंद निश्चित स्वातंत्र्य आहे, हो की नाही? तर तुम्ही पाहताय की आनंदी कसं व्हायचं. जर तुम्ही तो बाहेर शोधाल तर तुम्ही निश्चितच सुखाचे साधक बनून जाल. असो, सुखाचा स्रोत तुमच्या आत आहे. जेव्हाही तुम्ही आनंदी होता तो आनंद तुमच्या आतून आला होता का, की तो पाऊस बनून तुमच्यावर बाहेरून पडला? नेहमीच तुमच्या आतून होता, हो ना? तर जर आनंदाचा स्रोत तुमच्या आत आहे, तो बाहेर शोधणं म्हणजे निव्वळ मूर्खपण आहे, बरोबर? याचाच अर्थ तुमच्या आतमध्ये आनंदाचा स्रोत आहे. तुमच्या आत असलेल्या आनंदाला बाहेर आणण्यासाठी तुम्ही बाहेरून प्रेरणा मिळवताय. किंवा दुसऱ्या शब्दात, तुमचा आनंद पुश स्टार्टवर आहे. आपण हा सेल्फ स्टार्टवर करूयात का? हो. नकोय का? जर तुम्ही आनंदाला सेल्फ स्टार्टवर टाकलं तर तुम्ही ब्रह्मचारी आहात. आता तुम्ही दैवी मार्गावर आहात, तुमचा आनंद आता स्वाभाविक आहे. याचा अर्थ सर्व ब्रह्मचारी असे बनलेत? कदाचित नाही, पण उद्देश तोच आहे. ते त्या दिशेने पावलं टाकतायत. त्या दिशेने चालण्यासाठी तुम्हाला काही जागा आणि वेळ स्वतःसाठी हवा असतो, जेव्हा तुम्हाला जीवनात दुसरं काही हाताळायचं नाहीये. म्हणून त्याने जीवनात एक विशिष्ट मार्ग निवडलाय. आता काल आपण डोंगरावर गेलो फक्त तुमच्या स्वतःचा शरीर भार घेऊन. तिथे पोहोचण्यात तुमच्यापैकी कित्येकांचे पाय थरथरत होते, हो की नाही?
विचार करा की चार माणसांना खांद्यावर घेऊन त्या डोंगरावर चढायचं आहे, तुमच्यापैकी किती यशस्वी होतील? बहुतेक जण हे करू शकणार नाहीत, हो ना? तर यासाठी ब्रह्मचर्य. तुम्हाला समजतंय की तुम्ही मोठ्या टोकापर्यंत चढण्याचा बेत आखताय. इफ यू हॅड द स्ट्रेंथ, जर तुमच्याकडे 10 लोकांना खांद्यावर घेऊन चालायची शक्ती असती तर ते विलक्षण असतं. पण आपल्याला असे लोक क्वचितच सापडतात. एकटं चालणं अधिक चांगलं आहे म्हणून ते एकटेच चालतात. आता तुमची समस्या ही आहे की तुम्ही 14 वर्षांचे होता होता संप्रेरके तुमच्या बुद्धीचे अपहरण करतात आणि तुम्हाला समजत नाही किंवा तुम्ही मान्य करू शकत नाही की कुणी याच्यापासून स्वतंत्र कसा असू शकतो. कुणीतरी फक्त इथे बसू शकतो आणि आनंदी होऊ शकतो. त्यांना लग्न करायची गरज नाही, त्यांना विरुद्ध लिंगाच्या पाठीमागे पळावं लागत नाही, त्यांना हे किंवा ते करायची गरज नाही. ते आयुष्यात साध्या गोष्टी करूनही आनंदी असतात, तुमच्यापेक्षा जास्त आनंदी, तुमच्यापेक्षा जास्त तीव्र. तर याचा अर्थ असा आहे का की तुम्ही सर्वांनी ब्रह्मचारी व्हावं? नाही, तुम्ही सर्वांनी आतून ब्रह्मचारी व्हायला हवं. आतून जीवनशैलीच्या दृष्टीने आवश्यक नाही आहे. ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ फक्त कौमार्य नव्हे, ठीक आहे? हा फक्त एक पैलू आहे जो एक सहाय्यक व्यवस्था म्हणून पाहिला गेला आहे ब्रह्मचारी बनण्यासाठी. ब्रह्मचर्य म्हणजे तुम्ही दैवी पथावर चालत आहात की तुम्ही तुमच्या स्वतःच्या वृत्तीने हर्षभरित आहात. तुम्ही विवाहित असूनही ब्रह्मचारी असू शकता, हे शक्य आहे. कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या वृत्तीने आनंदी आहात. तुम्ही तुमच्या पतीपासून किंवा पत्नीपासून मिळवत नाही आहात, तुम्ही स्वाभाविकपणे आनंदी आहात. आणि हे असंच असायला हवं. पूर्ण जग ब्रह्मचारी असायला हवं, हो ना? प्रत्येकजण स्वाभाविकपणे आनंदी राहायला हवा. जर दोन लोक एकत्र येतात तर ते जास्त आनंदाची देवाणघेवाण करण्यासाठी असावं, आनंद हिरावून घेण्यासाठी नव्हे, बरोबर? तर असे लोक ज्यांनी ठरवलंय की कुणापासूनही आनंद काढून घ्यायचा नाहीये, त्यांना त्यांच्या स्वतःच्या आनंदाला स्रोत बनवायचंय, त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारलंय. आणि का एक विशिष्ट क्रम तयार केला गेलाय? त्यांच्याकडे फक्त त्यांच्या साक्षात्कारासाठी पाहिलं गेलं नाहीये. फक्त साक्षात्काराची गोष्ट असती तर आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याला हाताळलं असतं. तुमच्यापैकी किती लोकांनी आंबे खाल्लेत? तुम्ही खाल्लेत आंबे? नाही. तुमच्यापैकी किती जणांनी आंब्याची झाडं लावली आहेत? पाहिलं, फक्त 10 लोकांनी आंब्याची झाडं लावली आहेत, पण आंबे खाल्लेत मात्र सर्वांनी. ते फक्त यामुळे की प्रत्येक पिढीत सातत्याने ती 10 लोक झाडं लावतायत आंब्याची, म्हणूनच बाकीचे आंबे खातायत, हो ना? तर आध्यात्मिक मार्गाला त्याच्या अखंडत्वात पुढे नेण्यासाठी ब्रह्मचारींची गरज आहे. ब्रह्मचारींचा अर्थ आपण त्यांना असं ठेवतो की त्यांची ऊर्जा मुक्त आणि वर्धनीय असावी. आपण त्यांचं काहीही बनवू शकतो, अगदी काहीही बनवू शकतो. मी 10 ब्रह्मचाऱ्यांना एकत्र आणून एक बनवू शकतो आणि 10 ब्रह्मचाऱ्यांचा एक महामानव बनवू शकतो, एक मोठी शक्ती. आपण त्यांच्या ऊर्जेला मुक्त ठेवलंय व्यक्तित्वाशिवाय. ज्याही दिशेला तुम्ही त्यांना वाकवाल ते तसा आकार घेतील. पहा, जर आपण साम्य घेतलं, तुम्ही एका घड्यासारखे आहात. तुम्ही एक कार्मिक घडा आहात. काही विशिष्ट कर्म, काही विशिष्ट प्रभावाने तुम्हाला एका विशिष्ट आकारामध्ये घडवलंय, बरोबर? आता तुम्ही एका विशिष्ट प्रकारचा माणूस बनता. जीवनाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा तुम्ही एक बाळ असता तुम्ही जरा जास्त वर्धनीय असता, जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा ते जरा ताठर होऊन जातं आणि तुम्ही पूर्ण प्रौढ होईपर्यंत ते पूर्ण ताठर असतं. हे फक्त आता आपण पाहू शकतो की घडा जीवन प्रक्रियेत हळूवार भाजला आहे. आता तुम्ही बऱ्यापैकी म्हातारे होईपर्यंत ते पूर्णपणे ताठर झालंय. जर तुम्ही त्यानं दुसरं काहीतरी केलं तर ते तुटणार. तर आता इथे एक भाजलेला घडा आहे. इफ यू ट्राय टू चेंज द शेप, त्याच्या आकाराला बदलायचा प्रयत्न कराल तर तो फक्त तुटून त्याचे तुकडे होणार, खरंय? पण जेव्हा तो भाजलेला नव्हता तेव्हा तुम्ही त्याचा आकार बदलून काहीही बनवू शकला असता. तुम्ही त्याचे 10 कच्चे घडे बनवा. उद्या जर ते तुम्हाला पसंत नाही आहेत तुम्ही त्या सर्वांना एकत्र आणून एक मोठा घडा बनवू शकता, हो ना? आता आपण लोकांना पुन्हा कच्चे बनवतोय. आपण त्यांना कच्चे करून त्या अवस्थेत आणतोय जिथे ते वर्धनीय असतील. आपण त्यांना कुठलाही आकार कुठलंही रूप देऊ शकतो. तर ब्रह्मचारी हे त्यावर काम करतायत. हे खूप महान साधन आहे. हे फक्त ते दुसऱ्यांसारखं नाही आहे. जगातील दुसऱ्या पद्धती हे करतायत, ते फक्त कौमार्याचं प्रण करतायत. हे तसं नाही आहे. ते त्यांच्या ऊर्जेचं कार्य करतात.
याची पूर्ण प्रणाली आहे. अंतःकरणामध्ये खूप सारं काम केलं गेलंय. हे त्याचा फक्त एक छोटा भाग आहे. तुम्ही त्यांना जे अविवाहित असलेलं बघता तो केवळ एक छोटा भाग आहे. उर्वरित सगळं आंतरिक आहे. आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित करायला तयार असणाऱ्या लोकांची या समाजाला गरज आहे. कुठल्याही वेळी जर दुसऱ्यांच्या कल्याणाबद्दल विचार करणारा कुणीही समाजामध्ये नसेल तर तो समाज नक्कीच पतनाकडे चाललाय. नक्कीच या समाजाचं पण आता हेच झालेलं आहे. खूप कमी लोक दुसऱ्याच्या कल्याणाबद्दल विचार करतायत. दुसरे तर फक्त पूर्णपणे माझं काय माझं काय माझं काय. जर लोकांची एक विशिष्ट टक्केवारी स्वतःच्या कल्याणापलीकडे विचार करत असेल फक्त तेव्हाच समाज शहाणा आणि स्थिर राहू शकतो. नाहीतर समाज पतनाच्या दिशेने चालू लागेल. हे महत्वाचं नाही आहे. काही लोक आहेत जे स्वतःच्या कल्याणाचा विचार करत नाही आहेत. त्यांचं लक्ष यावर आहे की इतरांचं कल्याण कसं करता येईल. तर ब्रह्मचारी हे भविष्याची गुंतवणूक आहेत. अध्यात्माला त्याच्या सक्तीच्या शुद्धतेत ठेवण्यासाठी आणि पिढी दर पिढी हे पोहोचवण्यासाठी लोकांच्या एका लहानशा मुख्य गटाची गरज आहे. सर्वांनी हे स्वीकारण्याची गरज नाही आहे आणि आम्हीही सर्वांना घेणार नाही आहोत. प्रत्येक वर्षी ब्रह्मचर्यासाठी शेकडो अर्ज येतात. आम्ही वेगवेगळे गुण आणि वेगवेगळ्या शक्यता बघून त्यातून फक्त 8 ते 10 लोकांची निवड करतो. आम्ही येणाऱ्या सर्वांना घेत नाही कारण ते गरजेचं नाही आहे. आणि ना ते असे असू शकतात नाही ते तितकी साधना करू शकतात जितकी त्यांच्याकडून अपेक्षित आहे. तुमचं व्यक्तिमत्व वर्धनीय आणि जागरूक बनायला हवं की तुम्ही स्वतःला कुठल्याही घड्याच्या साच्यात ढाळू शकता. Is it not good to have the freedom? स्वातंत्र्य असणं चांगलं नाही आहे का? हेच ब्रह्मचर्य आहे.